शक्तीपीठ हायवेची फेरआखणी करण्याचे सरकारने आता संकेत दिले. जनतेला विश्वासामध्ये घेऊनच शक्तीपीठ हायवे करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला ही ग्वाही दिली. शक्तीपीठ हायवेला कोल्हापूर भागात मोठा विरोध होतोय आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदेंची भूमिका समोर आलेली आहे. शक्तीपीठ महामार्गाची फेरआखणी करण्याचे सरकारचे संकेत आहे. जनतेला विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्ग करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना दिली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडलेली आहे. त्यांनी ट्विट केले, त्यांचं ट्विट आपण पाहतोय. नागपूर ते गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार करूनच तसंच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल असं शिंदे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात. कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून देणार नाही. समृद्धी महामार्ग हा गेम चेंजर प्रकल्प आम्ही जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला आहे. त्यानुसार या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहेत त्याची फेरआखणी करता येईल का याचाही विचार करीत आहोत, मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.